नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय जोहार. मित्रांनो, तुम्ही माझ्या व्हिडिओ अगोदरच्या नांगिलूच हवस. काय 23 तारखेला ठीक 11 वाजता चारोटी हा नॅशनल हायवे बंद करणार आहेत. तर आज आहे 23 तारीख आणि ठीक 11 वाजता या ठिकाणी हायवे बंद केलेली आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी बरेच लाखो पब्लिक त्या ठिकाणी जमा झालेली आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काय आमदार साहेब वगैरे आहेत आणि पदाधिकारी आहेत मोठे साहेब त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी पेशाभरतेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती मार्गदर्शन वगैरे तुम्हाला करतीलच. आणि त्या ठिकाणी बरेच लाखो पब्लिक आलेले आहे आणि पूर्ण हवे जाम केलेले आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत. आमदार विनोद निकोले आणि डीवायएफच्या वतीने आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे संघटना आहे यांच्या वतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने पब्लिक जमा झालेली आहे आणि त्यांच्या वतीने आंदोलन आक्रमण झालेले आहे. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन बघणारच आहोत. फक्त शेवटपर्यंत नांगत राहा. संविधानाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आदिवासींच्या अनुसूचित क्षेत्राला आदिवासींचा स्वायत्त जिल्हा मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी 2014 होती. 2014 पर्यावरला ह्याच ठिकाणी आम्ही जेव्हा सर्व आदिवासी संघटनांनी जेव्हा हा हायवे रोखून धरला होता तेव्हा आमच्या 22 लोकांवरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते. आज मी वकील जरी असलो तरी डावरकोटाचा आरोप आहे. 2014 पंधराला ह्याच ठिकाणी हा हायवे अडवला होता. आज हीच मागणी होती, पेसा भरतीची मागणी होती आणि आदिवासी स्वायत्त जिल्हा आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची मागणी होती. तेव्हाही सर्व संघटना मिळून हे असं आंदोलन आपण केलं होतं. आता महाकायचे बंदर जे आपल्या भूमिपुत्रांना नको आहे ते पण आपल्यावरती लादू पाहत आहेत. मला असं बीजेपी सरकारला विनंती करायची आहे की आज दिलं तर ही पेसा भरती होऊ शकते, परंतु आमच्याकडे बघायला प्रशासनाकडे आणि ह्या मंत्र्यांकडे वेळ. आणि म्हणून मी ह्यांचा निषेध करतो. सर्वप्रथम तर पालकमंत्री आणि कलेक्टरांचा आम्ही निषेध करतो की तुम्हाला आमच्याकडे बघण्यासाठी वेळ. विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आणि जेव्हा वाढवण बंद होऊ नये त्याच्यासाठी पण आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इथे जेव्हा आंदोलन पुकारलं तेव्हा सुद्धा पोलिसांनी कसलाही विचार नाही केला. आंदोलन करण्याचे गुन्हे दाखल केले. दुसरा गुन्हा माझ्यावरती आता ते एप्रिल मे महिन्यामध्ये झाला. आणि मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची की आता आज आम्ही जे जमलेलो आहोत आमची पोलिसांबरोबर कोणत्याही गोष्टीबद्दल काही आम्हाला माहिती सांगायचं नाही. आमचे हेविवेट नेते संरक्षण करते त्यांनी लोकांना पोलीस प्रशासनाला ही विनंती करायची कोणत्या कोणत्या संघटनेच्या बोलून त्यांनी केलं नाही. सरकार आश्वासनं पाळत नाही. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यापेक्षा त्यांच्यावरती एफआयआर नोंदवण्यापेक्षा मार्ग आम्हाला स्वीकारण्यासाठी जमलेले आहेत. 17 सवर्गाची जी पेशा सरकारने सगळी प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला पाठवा आणि ही आमची भरती झालीच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करता विनंती प्रशासनाला आणि नाही. आणि म्हणून मला सांगावं वाटते की हे समज झालेलं आहे. सुरुवात आहे तुझी मुलं आहे ते ह्याच्याही कोणीतरी जास्त मोठा आंदोलन करायची वेळ आली तर पूर्ण पालघर जिल्ह्यातला प्रत्येक घरातल्या व्यक्ती या आंदोलनामध्ये उतरेल आणि मोठा संघर्ष होईल आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावरती आणि मंत्री प्रशासनावरती राहील. त्यामुळे आम्ही का उठणार नाही. तेवढं सांगतो की सर्वांनी बसून घ्या.